आज आपण कंठोळ्याची भाजी करतो आहे। ही कंठोळी आहेत, आत्ता ती पावसाळ्यात भरपूर प्रमाणात मिळतात। भरपूर अशी प्रोटीननी युक्त अशी ही भाजी आहे, खूप चांगली आहे शरीराला आपल्या। तर पावसाळ्यातच फक्त मिळते ही, तर अशी आपण आज भाजी करणार आहोत। मी अर्धी इथे कापून घेतलीत आणि अर्धी आता मी इथे दाखवते कशी कापायची ती। वरचं देठ काढून टाकायचं आणि मध्ये चिरायचं। जून असतात काय काय कंठोली, हे बघा हे कोवळं आहे, हे आपण असंच घेतलं कापलं तरी चालतं। जी जून आहेत त्याच्या बियातल्या काढून टाकायच्या। अशी आपण कंठोली आपली कापून घेऊया, या बियातल्या अशा काढून टाकायच्या। आणि जशी आपण कारल्याची भाजी चिरतो तशीच चिरायची। काही जण अख्खी गोल गोल चकत्या करतात, त्याच्या तशी कापली तरी चालेल। अशी व्यवस्थित कापून घ्यायची। कारल्यासारखी दिसते पण कारल्यासारखी कडू लागत नाही, खूप चविष्ट आहे ही भाजी, एकदम छान लागते। लहान मुलंसुद्धा ही भाजी खातात। अशी आपण आज कंठोळीची भाजी करणार आहोत। अशा आपल्या बिया काढून घ्यायच्या आणि कापून घ्यायची। अशी आपली भाजी कापून तयार आहे। आता आपण फोडणीला घालूया। गॅसवर कढई ठेवले, आता आपण 2 चमचे तेल घालूया। इथे आपलं तेल चांगलं तापलंय। इथे मी 4 मिरच्या घेतल्या तशा मोठ्या कापून, त्या कापूया। आणि 1 कांदा घेतला आहे मोठा, तो पण बारीक चिरून घेतला आहे, तो पण घालूया। व्यवस्थित कांदा परतून घेऊया, जास्त कांदा घालायचा नाही आहे। इथे कांदा आपला भाजून झाला आहे, कांद्याचा थोडा कलर बदलला आहे। आपण ही भाजी चिरून घेतली आहे ती त्याच्यात घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया। चवीनुसार मीठ घालूया, भाजी चांगली मिक्स करून घेऊया व्यवस्थित। आणि झाकण ठेवून मीडियम गॅसवरती 7 ते 8 मिनटं शिजवून घेऊया। आपली भाजी छान शिजली आहे। आपण त्याच्यात मी थोडं खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी, ते घालूया आणि भरपूर सारी कोथिंबीर घालूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आपली प्रोटीननी भरपूर अशी भाजी कंठोळीची तयार झालेली आहे। तुम्ही पण अशीच करा मी दाखवलेल्या पद्धतीने, आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा। ती आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया। गॅस बंद करते मी।